लास्ट आवर इशू मुझे विजनरी इशू विजनरी अर्बन क्रेडिट सोसायटी ये बुरा हा अर्बन क्रेडिट सोसायटी ही सोसायटी हेड ऑफिस लोटले हाजे तीन ब्रांच आ सगले टोटल फोर ब्रांच आता कण उड़ा गवर्नमेंटान क्या तेजी एफआईआर जाल मु एफआईआर जाली फेब्रुवारी महीनिया न्यूज पब्लिश जायत आ सो नोवेबर सोन ही फाइट कोता कि हमे पैसा मेणाय मु सगल्या पैसे अटकोन उलो हांगा टोटलिंग अमाउंट टू मोर ऑर लेस इट वील बी मोर देन 54 करोड़ सो हमे डिमांड आसले 18 सप्टेंबर प्रोटेस्ट के एसएस ऑफिसर मारगांव थिंग प्रोटेस्ट के हमे ग्रीवियंसीज जॉइंट मामलादार येलो थिंग प्रोटेस्ट तेको दिले तेन संगले एश्युरंस दिले कि कलेक्टराको दितो म्हण पण आज पासून ते कलेक्टरा बरे पावलो ना दुसरे म्हणजे डीवायएसपी आणि एसपी येले मारगांव टाउन पुलिसातले ते एश्युरंस दिले सिनियर उंच पावयतो म्हण अजून आमकां काय रिप्लाय येलो ना थिंगसून सो तेक लागून आम्ही काल फक्त प्रोटेस्ट केले एसएस ऑफिसाकडे डे लॉंग फ्रॉम मॉर्निंग टील 6 सो आम थिंग रावले आणि आम आमगे डिमांड गायले तो असिस्टंट रजिस्ट्रार आहा पांडुरंग परब तो सांगत आपणा काय राईट नाही हुई आणि काय पॉवर नाही हुई ते आम तेक संगले आमका रिटर्न दी तुगे तोंडान उलयता आम कोता येना तू आमका रिटर्न दी की आपणा राईट आणि पॉवर नाही म्हण ते रिटर्न दिवपाक तो रेडी ना सो तेजा हेड असिस्टंट रजिस्ट्राराचो हेड आहा तो रजिस्टर सो आज ती न्यू पयलो आसलेलो गांवणेकर विकास गांवणेकर आसलेलो तो ट्रांसफर जालो खंय तेच जागी आजी कोण येयली खंय तेका मेळपा येयले की असिस्टंट रजिस्टर परबा पावर ना कसले राईट एक्शन घेवपाक जाल्यार तेको विचारपा येयले कोणा राईट आहा ते आमी कोणा राईट आहा ते रिटर्न मागो येयले ते कोणे तेच बराबर आमगे असे हे पांच हे हे आमगेले सो डिमांड आहे 2012 असो हितू फ्रॉड लॉस जायत आहा आणि 2016 एक लेटर गेलोली एएसएस ऑफिसासून एक्स चेअरपर्सन ग्रेसी वाजा की स्टॉप टेकिंग इन्व्हेस्टमेंट म्हणून सो ती लेटर तेणे ओबे केलो ना ते काय हे दिलो ना ती भितो घालून दवरल्या लेटर सो भितो घाल ती तरी तेदो पब्लीश केलोली जाल्यार आमगे पैशे खूंय वचपा नासलेले आमी जायतो लोक सालवा जाता आसलेलो तेदो लॉस आसलेले 33 करोड़ 57 लॅक्स ते आत पावले 54 करोड़ सो ती लेटराचे तेम ती लेटर धाडल्या एएसएस ऑफिसरान पूण ती पब्लीश केलो ना हेंगेले व्हडली मिस्टेक त्या टायमा तरी ते पब्लीश केलोली एएसएस ऑफिसरान जावं आरसीएस ऑफिसरान आनी तेंचे एक्शन घेयलोले ते सोसायटीचे लॉक घायलोले जाल्यार आमी हे डेपोजिटर तितूंत पयशे घालपाक पावपा नासलोले सगले मिनिस्टर म्हणटाय तुमी कित्याक घायल तितूंत पयशे तुमी खबर नासलोले लॉस आहा म्हणून लॉस आसलो म्हूण मिनिस्टरांक जावं एएसएस आरसीएस ऑफिसरांक खबर आसलो जाल्यार तेमी लॉक घायलो जाल्यार आमी तितूंत घालपाक पावपा नासलोली सो आमगे आतां डिमांड आहा की ते टायमा सावन कोण आरसीएस आनी एएसएस ऑफिसर जायन गेले तेंकां सगळ्यांक टर्मिनेट करचें आनी तेंचे एक्शन घेवचें तेम कित्याक केलें ना ते सेकेंड पॉयंट आहा आमगेलो ग्रेसी वाजाक अरेस्ट करचें ग्रेसी वाज आनी 11 अदर बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आहाय तेंचे एफआयआर जालोली फेब्रुवारी 27 आजून पसून तेंचे अरेस्ट जालें ना तेंचे एक्शन जालें ना कित्याक जालें ना ते थर्ड पॉयंट ऑडीट 1819 ऑडीट जालो ना आनी अपडेशन
अपडेशन ऑफ अकाउंट जो नहीं डे टू डे कैश बुक आसा तो मेंटेन के तो फीडिंग ती आंख को बसन रामनगरी ब्रांच सॉरी नोवेबर महीन बंद आसलो आजुन पास बंद आ फीडिंग स्टार्ट जाले ना दोन तीन वर्षा फीडिंग आंगा थर्ड पॉइंट ऑडिट आनी फीडिंग अपडेशन कंप्लीट जाए 20 डेज दिता टाइम को दिता एआरसीएस ऑफिसर आरसीएस ऑफिसर ये 20 डेज भर फीडिंग अपडेशन को फोर्थ पॉइंट हैंड ओवर ऑफ ऑल प्रो ब्रांचेस टू द न्यू कमिटी दैट इज अपॉइंटेड बाय द आरसीएस ऑफिसर तंका बेगिन जाती तो बेगिन हैंड ओवर दिखे विथ ऑल द प्रॉप्ट रिकॉर्ड्स फिफ्थ एफआईआर अगेंस्ट ग्रेसी वाज फॉर यूजिंग डबल नेम एक फर्स्ट ग्रेसी वाज चेयरपर्सन आने सेम पर्सन नेम चेंज कर बोर्ड ऑफ डायरेक्टर गेला मारिया फेर्नांडीस मूल ये पॉइंट क्विक एक्शन जाए कितको एक मनशान दोन कोडे अपना नाव यूज केलते सिक्स्थ पॉइंट एक्शन टू बी टेकन अगेंस्ट ऑल द गवर्नमेंट ऑडिटर्स एआरसीएसान आरसीएसान ऑडिटर गवर्नमेंट ऑडिटर जे वचून काडले ऑडिट करपा ते सोसायटीचे तेंचे एक्शन घेचे जात तितू बेगीन तेंचे मिस्टेक आहा मिसमॅनेजमेंट केलते मी तेम तरी सारखे केलोले जाल्यार आमी आयज इंग पावपा नासलोली ये स्टेजीचे पावपा नासलोली इतू 100% फ्रॉड मिस्टेक कोणागेली आरसीएस आणि एआरसीएस ऑफिसर जे कुचेचे बसलोले 2016 कोण बसोन गेले ते 110% तेंगे गुन्यांवकारी आमचे वी डिमांड देयर टर्मिनेशन एंड क्विक एक्शन अगेंस्ट द एआरसीएस एंड आरसीएस फ्रॉम 2016 हु हैव ऑक्युपाइड दैट चेयर सो दीज सिक्स पॉइंट्स वी डिमांड फ्रॉम द दिस एंड वी वॉन्ट द रिटर्न दिस दैट हु हैज द पावर्स टू एक्ट अगेंस्ट द स्टाफ एक्स स्टाफ कितली ब्रांची आहा चार ब्रांचीज आहाय फर्स्ट लोतोली हेड ऑफिस आहा माजोड्डा पोलवा एंड रामनगरी तिनी बंद झाले आता सगळे बंद काही ओपन ना नोव्हेंबर महिन्यात बंद झाले वन इयर जा पाहिले नोव्हेंबरांचा आम्ही झगटे Our government is not for the people, it is for the Gracie, of the Gracie, or by the Gracie. Government is of the Gracie. Total kitna amount hai aapke ka? Kitne jan logon ke? This total log kahenge 3500 mice. जेंगे पैसे आहाय इतू आता चोड मायग्रेंटूय आसलोले मायग्रेंट ते गांवां गेले व्हायरसा लागोन जे रामनगरी चोड आहाय लुटली आरे 54 क्रोस लुटली आरे मजा मारा आज विजनरीचे आम्ही ॲडमिनिस्ट्रेटर जो अपॉइंट केले असत त्यांची कमिटी मेळपा खातीर आयली आशिली कारण जो इन्क्वायरी जो प्रोसेस जो आसा तो प्रोसेस ड्यू टू कोरोना खातीर मातसो डिले जाल्लो आसल्या कारणान ऑडिट जो रिपोर्ट जो आसा तो करपा खातीर डिले जाल्लो आसा मेन म्हणल्यार विजनरीचे तुमकां सगळ्यांक खबर आसा की ती डेटा एंट्री जो आसा तो फिडींग अजून पर्यंत जाल्लो ना आणि एज फॉर माय नॉलेज इज कन्सर्न एज एआरच्या रिपोर्टा प्रमाणे आमची दोन ब्रांचाचो रिपोर्ट जो आसा तो ऑलमोस्ट आम्ही फिडींग जाल्ले आसात दोन ब्रांचीस उरिल्ले आसात पण आम्ही तांकां एक डेडलाईन दिल्ली आसा की ऑलमोस्ट 7 नोव्हेंबर सुद्धा आमकां फिडींग जे आसा आणि त्याचा ऑडिट रिपोर्ट जो आसा तुम्ही तयार करचो जोपर्यंत ऑडिटींग रिपोर्ट आम्ही दिनात ऑडिटींग करना तोपर्यंत जे कल्प्रिट्स जे आसात त्यांच्यावर आमकां चार्जशीट फायल करपाक मेळना आणि दी हो लास्ट टाईम अलॉंग विथ द एसपी त्याच्या वेळाचेर आमचे अरविंद गावस एसपी आशिले
आणि त्याच्या वेळेचे ह्यो सगळे काही गोष्टी डिस्कशन झालेले असले. आज आमचे आमदार असतात दोन्ही, त्यांना आम्ही सगळे त्यांचे प्रॉब्लेम जे किती असा मी म्हणजे स्टाफ फिडिंग ऑफ डेटा आणि आमचं आम्ही आता गव्हर्नमेंट सर्वंट जो असा एक एक्स्ट्रा वाढून परत हे सगळे एक्सपडायट करपा खातीर आम्ही दिलेलो असा. एक गोष्ट लक्षात आम्ही दवरपास जाय की फास्ट आम्ही काही गोष्टी करपाक शकना कारण इट इज अ मॅटर ऑफ हे किती फायनान्स मॅटर असा. सगळे काही गोष्टी एव्हिडन्स असल्या कारणान नंतर आम्ही चार्जशीट फायल करतो. ऑलरेडी चार्जशीट थोडेश्यो एफ आय आर लोज झाले असतात रिस्पेक्टिव्ह पोलीस स्टेशनचे आणि त्या संदर्भात काही गोष्टी अनालिसिस आम्ही केलेल्या असतात. एक मंथ्स ऑफ टाईम म्हणजे अप टू 7th of November काही गोष्टी आम्ही मुखार व्हरपाचो आमचा प्रयत्न असतात. माझे पर्यंत आज हांवें तुमकां सगळ्यांक खबर आसा कॉपरेट डिपार्टमेंट जेन्ना म्हजे कडेन कडेन आयले त्या वेळेचेर सगळ्यांक हांवें एज अ मिनिस्टर ह्या नात्यान आणि एज अ डेपॉझिटर्साचो सेफ उरची ह्या दृश्टिकोनान हांवें पावलां ऑलरेडी मारिल्ले आसात. ऑलमोस्ट आम्ही नोटिसीस सगळ्यांक सर्व केल्ले आसात. ऑडिट कित्याक जाले ना, ऑडिटा भितर कोण जर रिस्पॉन्सिबल जर आमचो जर ऑडिटर जर आसा जाल्यार तेजेर स्ट्रिक्ट एक्शन हांव घेतलो अशें तांकां हांवें एश्युरन्स दिल्ले आसात. तेतून भितर हो म्हजो तो तुजो अशें म्हणजे कांय करपा ना कारण हांगा हो पयशांचो वेव्हार जाता. लोकांचे हार्डन मनी आसात आणि हार्डमन मनी जे आसात ते त्याची बेस जावपाक जायना किंवा कोण तरी त्या खुर्चीचेर आयल्लो चेअरमॅन म्हणून आयल्लो हे जावपाक. पण सगळ्योच काही गोष्टी सरकाराचेर ब्लेम करपाक शकनात कारण खुबशे जाणांचे अजूनही हांव परत तुमच्या माध्यमातून सगळ्यांक सांगपाक सोदतात की जर खंयची एक कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी चड इंटरेस्ट दिता म्हणून पैशाचे नादा फाटल्यान तुम्ही धांवचे न्ही. कारण विजनरी बँक क्रेडिट सोसायटी जी एक आसा ही एक ताणें एक वेगळो पैक पायंड घडून दिल्ले आसात म्हणून हांवें आज एक्शन घेतिल्ले आसा सगळ्या बँकेचे. तुमकां सगळ्यांक खबर आसा की खुबशे जाणांक आमी आज नोटिसी सर्व करपाक लायिल्ले आसात आणि त्या दृश्टिकोनातल्यान आमची इन्क्वायरी ही चालू आसा आणि आय वील सी दॅट कल्प्रिट्स जे आसात त्यांना खंय तरी बरी खार म्हणजे कठोर ख्यास्त जातली ह्या दृश्टिकोनातल्यान म्हजे पावला. ऑलमोस्ट 39 crores हेजो थोडी अफरातफर हांव म्हणटा अफरातफरूच पण पब्लिक म्हणटा 54 crores. दॅट इज अ प्रेडिक्शन, दॅट इज अ प्रेडिक्शन ऑफ द पब्लिक, दॅट इज अ प्रेडिक्शन ऑफ द पब्लिक. सी नो बडी नोज हू आर द डेपॉझिटर्स अँड हू हॅव दे आर नॉट ओपनली कम अप नो. कारण हो बँकिंग जो रेकॉर्ड जो असा तर डेपॉझिट जे असं पण ते 39 crores एज पर द प्रोविजनल बॅलन्स शीटा प्रमाणे ते कळटा म्हणजे रेकॉर्डा प्रमाणे. पण पब्लिकाच्या मता प्रमाणे आता त्यांच्यानी खंयच्यान तो फिगर काढला असा तर मला काय खबर ना. पण डेफिनेटली एकदा सगळे कॉन्क्रीट ज्यांना ऑडिट जातले त्यांना कितलो फिगर जो असा बँकेन डेपॉझिट झाले असा त्याचे अगेन्स्ट कितले लोन दिले असा ते आमकां सगळे कळटले. पण सर दिसना दिस इज अ हाय टाइम म्हणून लोकांची कसं असा जोपर्यंत ऑडिटिंग जायना आणि कल्प्रिट कोण तुका खबर असा कल्प्रिट कोण ते. कारण बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ऑलरेडी 2012 रेजिग्नेशन दिले असले त्यांचे एफ आय आर असा ऑलरेडी प्रोसिडिंग्स चालू असतात कोर्टात हेवूय असं न्ही रे. कल्प्रिट कल्प्रिट जे असतात पण त्यांना आम्ही वॉशआउट सोडले त्यांना ऑलरेडी अरेस्ट झालो असलो बरोबर नाही. ऑलरेडी दे हॅव बीन अरेस्टेड लॉंग टाइम फर्स्ट दे हॅव ऑलरेडी अरेस्टेड म्हणजे कल्प्रिट जे किती वॉशआउट भोवता पण तसे तू म्हणपाक शकना. कारण बाकीचे जे किती आता त्याच्या नंतर ज्यो काही गोष्टी झालेल्या असतात म्हणजे 2017-2018 बॅलन्स शीट ज्यांना आम्ही पळतले त्या वेळाचे ते परत आम्ही एफ आय आर घालतले. इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सेलान ज्यो काही गोष्टी आम्ही ऑलरेडी आमचे ए आर ऑफिसान त्यांना डॉक्युमेंट सबमिट केले असतात आणि हांवें फ्रायडे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट सेलाचे इन्स्पेक्टर जो असा त्याला आफयलेलो असा. सो वॉट इज द एक्झॅक्ट पोझिशन ऑफ द मॅटर. सो एज पर हांव जे जोपर्यंत असतलो तोपर्यंत ह्या लोकां बरोबर हांव सदांच असतलो हे हांव तुमकां एक वर्स जायत हांव सांगत आयिल्लो असा की लोक कितें जाल्ले आसात लोकांक चड इंट्रस्ट दिता म्हणून लोक ह्या लोकां फाटल्यान धांवत आसात. हांव सदांच म्हणटा की भरोसो दवरुयात त्यांची बॅलन्स शीट पळयात आणि प्रत्येक बॅलन्स शीट जी आसा बँकेची जी आसा पळय ते तुमकां सगळ्यांक खबर आसा. आज सगळ्यात लोक शिक्षीत आसात कोण सांगता शिकिल्ले लोक तुका हांव सांगता. आज काही बँकेनी गव्हर्नमेंट रिटायर्ड सर्वंटांनी 20-20 lakhs, 19 lakhs, 18 lakhs, 16 lakhs ह्या कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनी डेपॉझिट दिला त्याची फाटली छान छान काय केलं ना. म्हणजे असे खूपशे कंप्लेन आले असतात. आय एम नॉट पुटिंग द नेम ऑफ द कॉपरेटिव्ह सोसायटी बट पीपल आर ऑल्सो रिस्पॉन्सिबल फॉर दॅट. दे कॅनॉट होल्ड रिस्पॉन्सिबल टू द गव्हर्नमेंट हेवूय लक्षात दवरपात आरसीएस. आणि परत एकदा सांगता आरसीएसान जे ऑडिटर आम्ही नेमिल्ले आशिले आणि ह्या लोकांनी जर त्यांच्या भीत हँड इन ग्लाव्ह जर असा तर डेफिनेटली आय एम गोईंग टू टेक अ स्ट्रिक्ट ऍक्शन ऑन दिस गव्हर्नमेंट सर्वंट. दे विल बी सस्पेंडेड, दे विल टर्मिनेटेड एज फार एज आय एम देअर ऑन द चेक.
ट्रांसपरंट रीते हम काम करता आज ट्रांसपरंट रीते काम करता आज 72 सोसायटी हमें नोटिसीस इश्यू के लिए लोग पर मजूरत अरे क्या नोटिसीस इश्यू के नोटिसीस इश्यू के तुमचे भितर काही गोष्टी तुम्ही ऑडिट जे असा पाच पाच वर्षांचे चार चार वर्षांचे ऑडिटिंग सबमिट करूना हु इज रिस्पॉन्सिबल फॉर दॅट आता हे शेअर होल्डर्सांची मिटिंग जाता त्यांची जनरल बॉडी जाता जनरल बॉडी मिटिंग हे सगळे डिस्कशन करप असता हे कोण करतलो सरकार करतलो हे ह्यो सगळं काही गोष्टी सरकार तितल्या शेअर होल्डर सुद्धा तितल्या रिस्पॉन्सिबल असतात व्हॉट इज युअर डिमांड इन दिस नाउ बिकॉज तुम्ही या मिटिंगेक आशिले तुम्ही डिमांड किती आहे आम्ही ते एका जस्टिस मिळवून जाईल जस्टीस मेळना जाल्यार तें दुखलें सो आमगे कितें कंप्लीट प्रोसेस फॉलोअप करपाक हांव वी आर फॉलोइंग अप विथ द गवर्मेंट वी आर इवन कॅस्टिगेटींग हीम वी आर ऑल्सो सेईंग दॅट वी आर चार्जींग हीम दॅट ऑडिटर्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस मेस आय हॅव अनदर चार्ज ऑन हीम दॅट टेक स्टेप्स सो दॅट नेक्स्ट बँक फ्रॉड इज नॉट डझंट हॅपन वॉट हॅज हॅपन डॅमेज इज डन शुड बी रेक्टिफाईड अँड should be rectified one part other part is that it should not happen again tomorrow some more people are going to suffer so I have told him take steps make new laws give powers to the RCS and finish it off this but, have been raising right from 2012 but Ignan sir you have taken the already this issue in the assembly. yeah we are but, always in the assembly also but so ye outcome kai na outcome deshte hain aap to what minister is saying that henceforth because of that I have issued letters warnings to other banks he is saying what he is saying because of all the follow up he is saying that I have issued letters for the other banks but that is not sufficient we require to make act in proper we have to change the laws and put RCS in order so that they have powers to act and ESCOM power act zalo kana te mai mukar fraud jaba na I have already taken the initiative for amendment of that मुंडे स्ट्रीक एक्शन दाखवत आहे हेज पहिले तीन मिटिंग घेतले आणि मिनिस्टरान त्यांना एश्युरंस दिल्ले आपण सगळी इन्क्वायरी करत म्हणून आणि ती इन्क्वायरी चालू हा पहिला त्याचे ऑडिट चालू हा दोन सोसायटी दोन ब्रांचांचे ऑडिट झाला आणि दोन उलो हा माजोर्दा रामनगरी माजोर्दा त्यांनी सांगला एक 28 ऑक्टोबर म्हणा पण आम्ही ॲडमिनिस्ट्रेटरान त्यांना एश्युरंस टाइम दिला 7 नोव्हेंबर देखून 7 नोव्हेंबर ऑडिट रिपोर्ट सगळं मेळो त्यांना एक्शन घेऊन मिनिस्टर त्यांचे कोणाचे एक्शन घेऊन जायचं घेतलं हे एक्शन पाच सहा पदांनी न्यू कमिटी फॉर्म केली डिमांड करतात दॅट इज ऑलरेडी अपॉइंटेड लॉंग बॅक ओके